माळेगाव यात्रेत सध्या बॉम्बे डान्सची जोरदार चर्चा आहे. 40 रुपयात 3 गाणे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. 3 गाण्यावर अनेक मुली नृत्य करतात तेच पाहण्यासाठी इथे गर्दी होते. पण या बॉम्बे डान्सच्या प्रत्येक शोमध्ये पोलीस कर्मचारी आवर्जून असतात. विशेष म्हणजे 3 गाण्यासाठी इथे 40 रुपये आकारले जातात. पण कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी या बॉम्बे डान्सची फुकट मजा घेत आहेत. मन भरेपर्यंत पोलीस कर्मचारी या ठिकाणाहून हटत नाही. माळेगाव यात्रेत 5 ठिकाणी बॉम्बे डान्सचे शो सुरू आहेत. काही पोलीस कर्मचारी तर प्रत्येक ठिकाणी कर्मवारीने जातात. अंगात खाकी वर्दी आणि हातात दंडा असलेले यांना कोणीच हटवत नाही. नवशा गवशाच्या या यात्रेत जर पोलिसांनी जरा आनंद घेतला तर त्यात चूक काय असं अनेकांना वाटेल. पण माळेगाव यात्रेत भाविकांच्या सुरक्षेसाठी या पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे तेव्हा कर्तव्य सोडून भलत्याच ठिकाणी तेही गणवेशात असणे हे पोलीस खात्यात न शोभणार आहे. शिवाय बॉम्बे डान्समध्ये अश्लील हावभाव केले जात असल्याने यापूर्वी यात्रेत बॉम्बे डान्सला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांच्या मते जर हा बॉम्बे डान्स बेकायदा असेल तर त्याच ठिकाणी कायद्याचे रक्षक कर्तव्य सोडून तासन तास उभे का हा खरा प्रश्न आहे.